भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज सकाळी खर तर आपण एक वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या नागरिकांना आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुतूहल असावं, आकर्षण असावं यासाठी आपल्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये सुद्धा आपण एक तिरंग्याचे काही आकर्षक असं काम आपण तिथे केलं. परंतु अजूनही मी सकाळी पण बोलून दाखवले की आज गार्डनच्या उद्घाटनाला जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा चारपट गर्दी ही आपली ध्वजवंदनाला व्हायला पाहिजे, कारण इथून पुढचा आपण त्या माध्यमातून खर तर काम केलं पाहिजे. 75 वर्ष आज पूर्ण होत असताना खर तर सकाळी अनेक मान्यवरांनी सुद्धा तिची खंत बोलून दाखवली की देश प्रथम ही भावना जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये येणार नाही तोपर्यंत आपण महासत्ता होणार नाही. असो आज हा सगळा उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो सगळ्या बाल मुलांसाठी, तर मी त्यांना विचारतो की तुम्हाला सगळ्यांना गार्डन आवडलं का? तुम्ही ते पाहिलं का? तुम्ही किती जण खेळायला येते यापैकी? रोज रोज खेळलं पाहिजे. आज आपण कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेतोय इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. फक्त गोळ्या औषधं नाही चालत, इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी भेटणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे सुंदर गार्डन सुद्धा आवश्यक आहे. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज व्यायाम सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण हे गार्डनची संकल्पना आज आपण खऱ्या अर्थाने ओपन करतो. कारण मला माहिती आहे 100% या गोष्टीवर टीका होणार आहे की एवढी सगळी लोक आली, पण आपण साधा एक निमंत्रण सुद्धा कोणाला दिलं नव्हतं की आपण फक्त म्हटलं होतं लहान मुलांचं आज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला हे गार्डनचं ओपनिंग करायचं आहे. परंतु मुलांमध्ये जेवढा प्रचंड उत्साह आहे त्यांच्या आई वडिलांना घेऊन ते इथं आले आणि खरं तर हे या गार्डनचं यश मला वाटतं